निवडणूक आधी विकास कामांच्या उद्घाटनांची घाई राजकारण्यांना किती लागली आहे याचा प्रत्यय नांदेडमध्ये आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नांदेडच्या शासकीय नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला, पण ग्रामस्थांनी मात्र या कार्यक्रमाला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 2 दिवसांपूर्वी जळगावमध्ये विकास कामांच्या उद्घाटनांचा धडा कालावला. 40 गावांमध्ये त्यांनी आठवडे बाजाराचं भूमिपूजन तसंच अग्निशमन दलाच्या वास्तूंचं नूतनीकरणाचं उद्घाटन केलं, तसंच स्मृती उद्यान लोकार्पण आणि नगर परिषद हद्दीतल्या इतर कामांचंही त्यांनी भूमिपूजन केलं. 40 गाव शहर पाणी पुरवठा योजना, अमळनेर मधल्या 33 केव्ही उपकेंद्राचं लोकार्पण, निम्न तापळी पाडसळे प्रकल्प, बोरी नदीवरील 10 कोटींच्या पुलाचं भूमिपूजन अशा विविध कामांचा उद्घाटनाचा धडाका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लावला होता. विधानसभा निवडणूक जसजशी जवळजवळ येते तशा प्रकारे सगळ्याच राजकीय पक्षांचा एकंदरीतच उद्घाटन आणि भूमिपूजन या कार्यक्रमांचा धडाका लावलेला आहे, आणि म्हणूनच हा विशेष कार्यक्रमाचं नाव आम्ही दौरा दौरा